नमस्कार, आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत लोकन्यायालय ही काय संकल्पना आहे, तसंच लोकन्यायालयाचा पहिला यशस्वी प्रयोग कुठे झाला होता, लोकन्यायालयाची रचना कशी असते, यामध्ये कोणकोणते खटले येतात आणि ते खटले कशा पद्धतीने आणले जातात, लोकन्यायालय संकल्पनाचे फायदे कोणते आहेत, या सगळ्या गोष्टींचा आज आपण आपल्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत। तर प्रथम पाहूया लोकन्यायालय। लोकन्यायालय म्हणजे काय? तर पहा, लोकन्यायालय म्हणजे काय? तर समाजातील सांविधानिक न्यायपद्धतीला पूरक, मुख्यत्वे लोकांचा सहभाग असलेली, पक्षकारांना परवडणारी, कमी खर्चाची, सुलभ व लवकर न्याय मिळवून देणारी न्याय यंत्रणा आहे। लोकन्यायालय म्हणजेच गाव पंचायतीचं आधुनिक रूप आहे। ज्या जुन्या काळामध्ये जे काही वाद गावामध्ये व्हायचे आणि त्या वादां मिटवण्याचं काम किंवा त्याच्यावर उपाय काढण्याचं काम हे गावातील पंचायतीचं असायचं, तसंच ही लोकन्यायालय म्हणजे एक गावातील आधुनिक पंचायत आहे, जेथे जाणणाऱ्या कायदा जाणणाऱ्या निपक्षपाती लोकांचं एक न्याय मंडळ असतं। त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय दिला जातो, तडजोड घडवली जाते, भांडण मिटवलं जातं। लोकन्यायालय म्हणजेच एक आधुनिक गाव पंचायत असं म्हणता येईल त्याला। लोकन्यायालयाच्या संकल्पनेचं मूळ हे आपल्या प्राचीन काळातील भारतामध्येचे, प्राचीन काळातील जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्येचे संविधानामध्ये कलम 39 अ मध्ये काय सांगितलंय बघा, सामाजिक न्यायाच्या तत्वावर न्यायपद्धतीची उभारणी करणे व सर्वांना न्याय मिळवून देणे हे शासनाचं कर्तव्य असतं, असंच संविधान कलम 39 अ मध्ये हे या मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेलं आहे। त्या दृष्टीनं लोकन्यायालय हा न्याय पुनर्रचनेच्या चळवळीतला एक महत्त्वाचा भाग आहे। तर या लोकन्यायालयाचे महत्त्वाचे पैलू कोणते आहेत ते आपण पाहूया। तर पहा, लोकांपर्यंत कायद्याचं ज्ञान व्हावं, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, तसेच त्या हक्कांचे रक्षण करण्याकरता त्यांना कायद्याची मदत मिळावी हे या चळवळीचं महत्त्वाचं पैलू आहे। लोकन्यायालय कुठे भरतात तर बघा, लोकन्यायालय हे राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये नियमितपणे भरवली जातात। प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी 2 महिन्यातून किमान एकदा आवश्यकता भासल्यास अधिक वेळा सुद्धा सूचना देऊन त्यामध्ये न्यायालय लोकन्यायालय भरवली जाऊ शकतात किंवा लोकन्यायालयाचं आयोजन केलं जातं। जिल्ह्याच्या ठिकाणी होणारी लोकन्यायालय जिल्हा न्यायालयात, तर तालुक्याच्या ठिकाणी होणारी लोकन्यायालय हे तालुका कोर्ट परिसरात भरवली जातात। जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायालयात, तर तालुक्याच्या ठिकाणी तालुका न्यायालयात ही लोकन्यायालय भरवली जातात। उच्च न्यायालयामध्ये मुंबई, जसं उच्च न्यायालय आपलं मुंबई आणि नागपूर आणि औरंगाबाद हे जी खंडपीठ आहेत उच्च न्यायालयाची, तेथे देखील लोकन्यायालय भरवली जातात। उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे देखील लोकन्यायालय भरवली जातात। तुमचा वाद आपसात समजू तीन सोडवण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही केव्हाही या कायम व अखंडित लोकन्यायालयामध्ये जाऊ शकता। लोकन्यायालयाचं आयोजन कोण करतं बा? लोकन्यायालयाचं आयोजन हे विधी सेवा प्राधिकरणामार्फत केलं जातं। राज्य, जिल्हा, विधी सेवा समित्या, उच्च न्यायालय, विधी सेवा समिती याद्वारे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील तरतुदी अंतर्गत लोकन्यायालयांचे वेगवेगळे आयोजन केले जाते। लोकन्यायालयाची तारीख सामान्यतः 1 महिना अगोदरच जाहीर केली जाते आणि त्याच्यामध्ये निवाडे कोणाकोणाची त्यानुसार ते जाहीर केलं जातं आणि लोक उपस्थित राहू शकतात। लोकन्यायालयाची रचना कशी असते, त्याच्यामध्ये कोणकोण असतं बघा, लोकन्यायालयामध्ये किमान 3 जाणकार व्यक्तींचं पॅनल असतं, ते एक न्यायाधीशाची भूमिका बजावतात। कार्यरत असणारे न्यायाधीश किंवा निवृत्त ज्येष्ठ न्यायाधीशांचं पॅनल प्रमुख, तर अनुभवी वकील अथवा कायद्याच्या जाणकार व्यक्ती सुद्धा सदस्य म्हणून लोकन्यायालयाचं कामकाज पाहतात। लोकन्यायालयामध्ये कोणकोणते खटले येतात तर बघा, लोकन्यायालयामध्ये दिवाणी आणि फौजदारी ह्या दोनही स्वरूपाचे खटले
येऊ शकतात, समेटासाठी येऊ शकतात. याच्यामध्ये तसंच मोटार अपघात, भूसंपादन, वैवाहिक संबंधातील वाद निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 खाली दाखल झालेली प्रकरणे स्वतंत्ररित्या आणि खास लोक न्यायालयामध्ये आयोजित केली जातात. वरील प्रकरणात मोडणारी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणं तर लोक न्यायालयात घेता येतातच, शिवाय कोर्टात दाखल न झालेली प्रकरणे देखील लोक न्यायालयासमोर समेटासाठी येऊ शकतात. त्याबाबत देखील लोक न्यायालय निवाडा करू शकतं. म्हणजे तुमचा वाद तुम्ही कोर्टात प्रकरण दाखल करण्याअगोदर देखील तुम्ही तो वाद लोक न्यायालयासमोर नेऊन त्याचा निवाडा करून घेऊ शकता. कोर्टात जायची सुद्धा गरज नाही, कोर्टातूनच लोक न्यायालयाकडे येतं असं नाही, तर डायरेक्ट लोक न्यायालयामध्ये तुमचा वाद काय जो असेल तो घेऊन जाऊ शकता, त्याच्यावर न्याय मिळवू शकता. तसंच लोक न्यायालयासमोर दावा कसा येऊ शकतो, ज्या न्यायालयात आपला खटला प्रलंबित आहे तेथे एक साधा अर्ज देऊन तुम्ही केसच्या कुठल्या टप्प्यावर आहात आपला खटला लोक न्यायालयापुढे नेऊ शकतो. असा अर्ज आल्यावर न्यायाधीश दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतात. दाव्यातील वाद आपसात समजुतीने मिटू शकेल असं जर त्यांचं प्रकरण झाल्यास किंवा असं प्रकरण लोक न्यायालयात पुढे ठेवण्याचा आदेश करतात. दावा व कैफिदीच्या कथनांवरून संबंधित न्यायाधीशांना प्रकरणाचे आपसात समजुतीनं मिटवण्याची शक्यता वाटली तर कुठल्याही पक्षाचा अर्ज नसला तरी न्यायाधीश स्वतःहून खटला लोक न्यायालयासमोर वर्ग करू शकतात. तुम्ही अर्ज न करता सुद्धा न्यायाधीशाला वाटलं की हा खटला लोक न्यायालयासमोर लोक न्यायालयामध्ये जाऊन मिटू शकतो तर ते तो खटला लोक न्यायालयाकडे वर्ग करू शकतात. आता कामकाज कसं झालं लोक न्यायालयाचं, जाहीर झालेल्या तारखेस नेमलेल्या ठिकाणी लोक न्यायालयाचे पॅनल कामकाजास सुरुवात करतं. तसंच लोक न्यायालय त्या दिवशी सुनावणीसाठी घ्यावयाच्या खटल्यांची यादीच पूर्वी जाहीर झालेली असते. कोणकोणते खटले कोणाकोणाचे त्यानुसार ती यादी जाहीर केली असते, तारखा जाहीर झाल्या असतात. ते खटले अनुक्रमे लोक न्यायालयासमोर सुनावणीस येतात. लोक न्यायालयाचे समोर पक्षकार स्वतः अथवा वकिलामार्फत त्यांची बाजू मांडू शकता. तुम्ही स्वतःही मांडू शकता आणि वकिलामार्फतही मांडू शकता. आवश्यकता भासल्यास लोक न्यायालय आवश्यक ती माहिती संबंधिताकडून पुराव्याच्या स्वरूपात मागवू शकतं. खटल्यातील सर्व मूळ कागदपत्र लोक न्यायालयापुढे असतात. पॅनल सदस्य त्यांची योग्य प्रमाणे दखल घेऊ शकतात. दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर पॅनल सदस्य दोघांनाही समेटासाठी योग्य पर्याय देखील सुचवतात. पॅनल सदस्य तटस्थपणे काम करीत असल्याने बहुतांश वेळा त्यांच्या सूचनांचा पक्षकारांकडून आदर केला जातो आणि त्यानुसार समेट घडून येतो. तसंच ज्या अटी शर्ती आपसात समझोता होऊन लगेच लेखी स्वरूपात उतरवण्यात येतात दोन्ही पक्षकार व त्यांचे वकील त्यांच्याखाली सह्या करतात. त्यानंतर लोक न्यायालयाचे पॅनल सदस्य देखील त्याखाली सह्या करतात. अशा प्रकारे त्या लोक न्यायालयाचे न्याय त्या पक्षकारांना न्याय दिला जातो. निवाड्याची अंमलबजावणी, याच्या निवाड्याने लोक न्यायालय निवाडा दिला त्याची अंमलबजावणी ही कोर्टाच्या हुकमाप्रमाणेच व्हावी, तशीच अंमलबजावणी जशी कोर्टामध्ये सांगितलं जातं तसंच इतर बाबतीत सुद्धा लोक न्यायालयाची अंमलबजावणी सुद्धा त्या तशीच होते, निवाडा करता येतो. महत्त्वाचे म्हणजे लोक न्यायालयात होणारा निवाडा हा अंतिम असतो, त्याविरुद्ध अपील करता येत नाही, हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोक न्यायालयात जर तुमचा निवाडा झाला तर हा अंतिम असतो, त्याविरुद्ध तुम्हाला इतर कुठेही अपील करता येत नाही. लोक न्यायालयात तरी पण समेट नाही झाला तुमचा तर तुमचा दावा संबंधित कोर्टाकडे परत जातो आणि प्रचलित न्यायपद्धतीप्रमाणे दाव्याप्रमाणे त्या दरम्यानच्या काळात तात्पुरती बदललेली कारवाई इकडे लोक न्यायालयाची ती पुन्हा सुरू होते. दावा कोर्टात दाखल करण्यापूर्वी लोक न्यायालयापुढे आणला असेल तर त्याचा निवाडा होऊ शकला नाही तर कोर्टात कसे दाखल करण्याचा मार्ग सुद्धा राहतोच. तुम्ही डायरेक्ट कोर्टात न जाता लोक न्यायालयात आला आणि लोक न्यायालयात तुमचा समेट घडून नाही आला तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. पण कोर्टातून तुमच्याकडे लोक न्यायालयात आलं तिथेही समेट नाही घडला पुन्हा कोर्टात जाऊ शकता. पण एकदा लोक न्यायालयात हे झालं केस न्यायनिवाडा झाला याच्यावर नंतर तुम्हाला अपील करता येत नाही, हे एक सगळ्यात महत्त्वाचं. लोक न्यायालयासमोर तुम्ही काही तडजोडीचा प्रस्ताव दिला असला तरी मूळ केसच्या रेकॉर्डवर कुठेही तो येत नाही. दाव्याच्या प्रक्रियेवर याचा काहीही अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम घडून येत नाही. न्यायालयासंदर्भात पुन्हा जरी खटला न्यायालयात गेला
तर याचा अनुकूल किंवा प्रतिकूल कसलाही त्याच्यावर परिणाम होत नाही. तटस्थपणे लोक न्यायालय काम करतं. की सारांश सगळ्यात महत्त्वाचं आपल्या असं म्हणता येईल की लोक न्यायालय पुढे येण्यात तुमचं काहीच नुकसान असत होत नाही किंवा काहीही होत नाही. लोक न्यायालयाचे फायदे काय आहेत? केसचे निकाल झटपट लागतात, तोंडी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही, एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते सर्वसामान्य माणसाची. लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाचा पराजय. लोक न्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही किंवा एकमेकांमध्ये कटुता सुद्धा निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकमाप्रमाणेच लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ आणि पैसा या दोघांचीही बचत होते. लोक न्यायालयात निकामी निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. लोक न्यायालयाचा पहिला यशस्वी प्रयोग हा गुजरात राज्यामधील रंगपूर येथील हरिवल्लभ पारिख यांनी करून दाखवला होता. लक्षात ठेवा, पहिला यशस्वी प्रयोग हा गुजरातमध्ये झाला, रंगपूर येथील हरिवल्लभ पारिख यांनी तो लोक न्यायालयाचा पहिला यशस्वी प्रयोग करून दाखवला. लोक न्यायालयामुळे परस्पर वैमनस्य संपून सद्भाव निर्माण झाल्याची अनेक उदाहरणं सुद्धा आहेत. लोक न्यायालयाच्या प्रकरणाचा निवाडा करण्याकरता कोणतीही फी आकारली जात नाही. लोक न्यायालय हे आज अस्तित्वात असलेल्या न्यायास पर्याय नव्हे तर एक मदतनीस आहे. लोक न्यायालयामार्फत तंटे सोडवणे हा त्याचाच एक भाग आहे. तो यशस्वी व्हायचा असेल तर त्यांवरील विश्वास वाढाव्यास योग्य वातावरण निर्माण व्हाव्यास हवे. निपक्ष न्यायदान, विलंबरहित व कमी खर्चाची न्याय पद्धती म्हणजेच लोक न्यायालय असं आपण म्हणू शकतो. तर पहा, आपण लोक न्यायालय या संदर्भात माहिती पाहिली, लोक न्यायालयाचा फायदे पाहिले आणि लोक न्यायालय कसं कार्य करतं ही माहिती पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.